आज माझी मम्मी झुणका बनवणार आहे, तर त्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला पहिलं हे पाहून घ्यायचं आहे. तर चला तर मग माझ्या किचनमध्ये जाऊ. मी इथे टॉमॅटो घेतला एक, दोन कांदे घेतलेत बारीक चिरून, राई घ्यायची आपल्याला, मीठ घेतलं आहे चवीनुसार, जिरं घेतलेलं आहे, तेल घेतलं आहे मी, बेसन घेतलं आहे आणि बारीक चिरलेल्या 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. तर चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. बघा, मी आता कढई ठेवली आहे आणि आता आपण गॅस पेटवून घेणार आहोत. तर हे बघा, आता आपल्याला हे पीठ कोलसवून घ्यायचं आहे पाण्यात. आता आपल्याला हे बेसन भिजवून घ्यायचं आहे. तर मी 3 वाट्या पाणी घालणार आहे ह्याच्यामध्ये, बघू शकता तुम्ही. आता आपल्याला हे बेसन चांगलं ढवळून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही. हे असं पूर्ण चांगलं ढवळून घ्यायचं आहे, गठ्ठे राहता कामा नये बेसनमध्ये. तर त्याप्रमाणे तुम्ही मिक्स करून घ्या ते पूर्ण. कढईत आपल्याला आता तेल घालणार आहोत. तेल चांगलं तापलेलं आहे, तर आता आपण राई घालणार आहोत त्याच्यात. जिरं घालणार आहोत आपण आता. राई चांगली फडफडली पाहिजे, नंतर जिरं घातलं आता. त्यानंतर आता आपण घालणार आहोत मिरची आहे. त्यानंतर कांदा. आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, कांदा ब्राऊन होईपर्यंत चांगलं ढवळून घ्यायचं आहे त्याला. तुम्ही बघू शकता चांगलं ह्याला ढवळून घ्यायचं आहे बघा. असं पूर्ण ढवळून घ्यायचं आहे, कांदा पूर्ण ब्राऊन व्हायला पाहिजे. त्यानंतर आपण घालणार आहे टॅमॅटो. बारीक चिरलेला आपण टॅमॅटो घालायचा आहे. तोही चांगला कांद्यामध्ये भाजला पाहिजे, चांगलं त्यालाही कांद्यामध्ये ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर आता घालायचं आपल्याला थोडं मीठ. पहिलं थोडं मीठ घालायचं आहे जेणेकरून आपला कांदा टोमॅटो चांगला वितळायला पाहिजे. असं चांगलं ढवळून घ्यायचं आहे त्याला, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आता आपण हळद घालणार आहोत. हळदही पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची आहे कांदा टोमॅटोमध्ये. यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, पूर्ण असं ढवळून घ्यायचं आहे. आणि आता आपण जे बेसन पाण्यामध्ये मिक्स केलं होतं ते आपण बेसन घालून घेणार आहोत. ढवळून घ्या चांगलं आणि थोडंसं पाणी घाला. बेसन खूप घट्ट असतं त्याच्यामुळे तुम्ही पाणी घाला थोडं आणि असं चांगलं फिरवून घ्या. हे बघा, हे असं पूर्ण सगळीकडून फिरून घ्या, खाली बेसन चिकटता कामा नये. आणि थोडंसं आता मीठ घालणार आहोत आपण. हे बघा, चवीनुसार मीठ घालायचं आहे आता, कारण ऑलरेडी तुम्ही पहिलं घातलं असणार मीठ, तर त्याच्यामुळे आता तुम्हाला त्या अंदाजप्रमाणे आता मीठ घालायचं आहे आणि हे असं ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बघा, हे असं चांगलं ढवळून घ्यायचं आहे पूर्ण. फास्ट गॅसवरती आता आपल्याला करायचं आहे, तर हे आपल्याला कंटिन्यू ढवळावं लागणार आहे कारण ह्याचे आता गठ्ठे तयार होत जाणार. तुम्हाला हे सारखं फिरवत राहावं लागणार आहे, तसं हे पूर्ण फिरवत राहा सारखं. हळूहळू हे बघा, एकदम असं घट्ट होत जाणार ते. आता पुन्हा तुम्ही बघू शकता
पूर्ण हे घट्ट झालेलं आहे. तर आता हे आपला झुणका तयार आहे. तुम्ही अशा प्रकारे झुणका घरी बनवून बघा, खूप भारी लागतो. चपाती बरोबर भाकरीसोबत तुम्ही कशासोबतही झुणका खाऊ शकता. तसंच आपल्या सर्वांचा हा झुणका फेवरेट असतोच. तर आज माझ्या मम्मीने हे झुणका बनवलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हीही एकदा ही रेसिपी घरी ट्राय करा, तुम्हालाही नक्की आवडेल. आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीज तुमच्यासोबत मी शेअर करेन. तोपर्यंत बाय बाय.